मी राजकुमार शशिकांत पोद्दार. मी MIDC गव्हर्नमेंट ऑफिसमध्ये कनिष्ठ अभियंता म्हणून काम करतो आहे सध्या MIDC मध्ये. एकदा तर माझी पुतणी ही सांगायचं विशेष म्हणजे माझी पुतणी श्रद्धा पोद्दार हिनं भांडारकर अकॅडमीमध्ये फर्स्ट इयरसाठी कॉम्प्युटर इंजिनियरसाठी ॲडमिशन घेतलं. सांगायचं विशेष असं होतं की 10th 10th ती पास होईल का नापास होईल अशी संशंका होती. त्याप्रमाणे आम्ही तिचा भरपूर अभ्यासही घेतला होता घरी, पण तरी अभ्यास घेऊन सुद्धा ती कशी तरी काठावर जेमतेम पास झाली. तिला 10th बऱ्यापैकी 57% मार्क होते. पण ज्यावेळी ती भांडारा अकॅडमीमध्ये झाली आणि तिला फर्स्ट सेमिस्टरचा निकाल लागला आणि ज्यावेळी तिनं आम्हाला ते गुणपत्रक आमच्या हातात दिलं त्यावेळी तिला 67% मार्क पडले होते. आम्ही आश्चर्यचकित झालो आणि आम्हालाही वाटलं की नक्कीच हे आम्ही अभ्यास घेतला, हे केलं ते केलं. पण आज मी पेरेंट मीटिंगला आलो होतो. पेरेंट मीटिंगमध्ये मी ज्यावेळी बघितलं सरांची जी बोलण्याची भाषा, डोळ्यातले हावभाव, सांगण्याची पद्धत, शिकवण्याची पद्धत किंवा हृदयापासून हृदयापर्यंत कसं भिडायचं किंवा कसं तेटायचं नडायचं हे त्यांच्याकडून शिकावं असं मलाही वाटतं. आणि एक मी शिक्षकाचा मुलगा आहे, माझे वडील हाडाचे शिक्षक होते, पण हे शिक्षक हे थोडेसे वेगळेच आहेत आणि यांची शिकवण्याची पद्धत ही म्युझिकल, पूर्णपणे म्युझिकल आहे. आणि मुलगा हिता आल्यानंतर तो पूर्णपणे बदलून जाईल याची मला पण गॅरंटी आहे. आणि माझं जी पुतणी आहे ती बदललेलीच आहे आणि ती ॲट इझी पास झाली याच्यात सर्व भांडारकर सरांचं, अभिजित भांडारकर सरांचं यश आहे असं मी नम्रपणे मी नमूद करतो आहे. धन्यवाद.